आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मन आणि शरीर समतोल आरोग्यदायी ठेवण्यासाठी योगाची गरज, निपाणीत योग दिनी आमदार सौ जोल्ले यांचं प्रतिपादन. जीवनात योगाचे महत्व लक्षात घेतल्यास रोगमुक्त आरोग्यदायी जीवन जगता येईल असे प्रतिपादन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. त्या निपाणीत आयोजित योग शिबिरावेळी बोलत होत्या. येथील शिवशंकर जोल्ले पब्लिक स्कूलच्या पटांगणावर आयुष खाते केंद्र सरकार, सार्वजनिक शिक्षण खाते कर्नाटक, समाधी मठ निपाणी, पतंजली आरोग्य धाम निपाणी आणि जोल्ले उद्योग समूहाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय योग दिन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना आमदार सौ जोल्ले म्हणाल्या, योगाचे महत्व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणल्यामुळे 21 जून 2015 जागतिक योग दिनाची सुरुवात केली. आज जगातील 180 देशात जागतिक योग दिन साजरा करीत आहोत. यावर्षी योग प्रेमींचे चांगले सहकार्य लाभले आहे असे सांगून पुढील वर्षी 50,000 योग प्रेमी जागतिक योग दिनात सहभागी होतील असा विश्वास आमदार जोल्ले यांनी व्यक्त केला. यावेळी निपाणीत आयोजित योग शिबिरात 15,000 अधिक योग प्रेमींनी सहभाग घेऊन निपाणी परिसरात योग दिनाचे महत्व पटवून दिले. शाळकरी मुलांसह अबाल वृद्ध सहभागी झाले होते. महिलांचा सहभाग लक्षणीय होता. परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभले होते. तर व्यासपीठावर सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. योग संकल्प शांती पाठ घोषणा देऊन वंदे मातरमने योग दिन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवला होता. महिला अबाल वृद्धांची उपस्थिती लक्षणीय होती. विविध शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शारीरिक शिक्षक यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मला वाटतं कळालं नाही, काय कळालं आणि वळलं नाही मला माहित नाही. कारण हे देशाचं जे योग परंपरा आहे आपल्या भारतामध्ये विसरत जात होतो, परदेशामध्ये हे अडॉप्ट करत होते. परंतु आमचं तुमचं सौभाग्य हे रामदेव बाबाजींनी सुरू केलं. परत 2014 2015 आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे फक्त एक योग म्हणून समजायचं नाही आहे, हे फक्त आपल्या देशापुरतं नाही आहे, आपल्या देशाच्या ऋषी मुनींनी घालून घेतलेलं हे आरोग्याचं एक योग परंपरा, ह्याच्यामुळं योग केल्यामुळं आपलं शरीर समाधान असतंय, आपलं मानसिक बॅलन्स असतंय आणि ह्याच्यामुळं आपण आरोग्यदायी जीवन जगू शकतोय. हे फक्त योग म्हणून घ्यायला नको, हे आपण त्यांनी प्रयत्न केला आणि हे जागतिक योग दिना म्हणून त्यांनी 2015 21 जूनला हे सुरू केले.